दुपार सकाळी जरा सकाळी आपली सभा आहे तिथं मी मला विस्तृतपणे मी तिथं माझी भूमिका मांडली. गोडेले साहेब हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं शाल आणि बुके देऊन त्या ठिकाणी सत्कार करतायत. मी या ठिकाणी नंदकुमारजी गोडेले साहेब आहेत, त्यांचे शिवसेनेचे नेते, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आदरणीय दादांना विनंती करतो, दोनच शब्द जो फक्त जाहीर करा, फक्त बंकर करतील. हॅलो हॅलो हा, सुभाष राऊत सिनेट सदस्य हे आदरणीय दादांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करतायत. समता परिषदेचे युवा नेतृत्व आणि सिनेटचे सदस्य सुभाष राऊत साहेब, अण्णासाहेब माने साहेब, धर्मे साहेब या सर्व मंडळींचं मनापासून स्वागत आहे. आज 5 औरंगाबाद विभाग आज या ठिकाणी सन्मानी उभे विनंती करतो. आदरणीय वळसे पाटील साहेबांचं स्वागत करावं. सुनील मगरे सर वळसे पाटील साहेबांचं स्वागत करतील. माजी महापौर नंदकुमार घोडे त्याचबरोबर मान्य श्री सतीश चव्हाण साहेब या ठिकाणी आज होत आहे. या ठिकाणी माननीय श्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते मतदारसंघात उभे असणारे डॉक्टर तांबे असतील, मराठवाडा मतदारसंघात उभे असणारे शिक्षक मतदारसंघात उभे असणारे विक्रमजी काळे असतील, तसंच आमच्या कोकण विभागामध्ये उभे असणारे पदवीधर मतदारसंघाचे शिक्षक मतदारसंघाचे बाळाराम पाटील असतील, आणि नागपूर आणि अमरावतीची जागा लवकरच 2 दिवसात काला मी सुभाष देसाई सगळे बसलो होतो, परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते तिथं पोहोचू शकले नाही, त्याच्यामुळे तिथं थोडासा उशीर होतोय. पण आम्ही गेल्यानंतर ते पण अंतिम निर्णय सगळेजण मिळून त्या ठिकाणी घेऊ, अशा पद्धतीनं ही निवडणूक आपल्याला लढवायची. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत होतं, परंतु काही घटना राजकीय घडल्या आणि त्याची जबरदस्त किंमत सर्वांना मोजावी लागली आणि त्याच्यातून आता ह्या MLC निवडणुका लागल्या. त्याच्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, आणि त्याच्यामुळं ह्या 5ही उमेदवारांच्या बाबतीमध्ये इथं
काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील, इतर आपले मित्रपक्ष असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि इतर देखील हितचिंतकांनी हे उमेदवार निवडून आणण्याच्याकरता प्रयत्नाची शिकस्त करावी. आपण स्वतः उमेदवार आहोत ह्या भावनेतनं तिथं त्या ठिकाणी काम करावं. विक्रम काळेंचा पाठीमागची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्या खोलात जात नाही. आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील साहेब, तसंच उपस्थित असणारे नंदकुमारजी, तसंच सतीशराव, कैलासराव, अण्णासाहेब माने, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत. मी सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विशेषतः महाविकास आघाडीचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या करता आपण जमलेलो आहे, ते महाविकास आघाडीचे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं तर आज आपण इथं सगळेजण विक्रम काळेंचं जे कार्यालय इथं करण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या करता, कचेरी कार्यालय, त्याच्या उद्घाटनाच्या करता जमलो. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ह्या निवडणूक कचेरीचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो. महाविकास आघाडीचे सर्व